अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम तत्फलम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम चकुवेदी जाणा साई शास्त्री कारण अठराही पुराण हरिसिका मंथुनी नमनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडिमा एक हरि आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा नगाली मन ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरिदिस हरिपाठ दुसरा अभंग पहिला अभंग आपण बघितला देवाचे द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधी आहेत हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना करून एकंदर तो सगळा प्रवाह सज्जन माणसांच्या क्रियाशील माणसांना परमेश्वर प्राप्ती होते त्यांच्या घरात देव असतो असं शेवटचं विधान ज्ञानदेव म्हणे व्यासाचे एक म्हणे द्वारकेचे राणे पांडवा त्याच्या अगोदर असा सगळा प्रवास सांगितलेला आहे एक 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 टप्पा आणि सगळ्यात सुरुवातीला हे सांगितलं की देवाच्या द्वारे उभं राहिलं पाहिजे आणि त्याने चारी मुक्ती जे काही डोक्यामध्ये कन्सेप्ट असतो माणसाच्या मुक्तीचा त्यात पूर्वापार चालत आलेलं हे चारी मुक्ती असा तो कन्सेप्ट पण त्याचं विवरण आपण बघितलं की सलोकता अंतकरण देवाच्या सान्निध्यामध्ये त्या देवाच्या राज्यात आपण आहोत देवाच्या लोकात आपण राहत आहोत अशा प्रकारच्या भावनेने राहणं त्याचं सान्निध्य आहे सतत अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये कुठेही असलो तरी देखील जेथे जात होते ते तू माझं सांगा ते या भूमिकेमध्ये असणं हा दुसरा टप्पा झाला पहिला जो आहे तो सलोकता समीपता त्याच्यानंतर गुणस्वरूप देवाचं आपल्याला प्राप्त होणं आणि सगळ्यात शेवटी ज्ञानमयावस त्याचं मूळ स्वरूप जे आहे परमस्वरूप ज्याला म्हटलं जातं ते प्राप्त होणं म्हणजे चारी मुक्ती या गोष्टी देवाच्या द्वारे उभा राहिला क्षणभर तर कसा प्राप्त होईल असा एक प्रश्न राहून गेला कारण की तो जर बराच काळ राहिला तर कदाचित प्राप्त होतील पण क्षणभर उभा राहिल्यानंतर कसं प्राप्त होईल तर देवाचं द्वार आपण असं बघितलं की शुद्ध जाणीवे चित्त राहणे अशा प्रकारची जी अवस्था आहे ते म्हणजेच योगाचं प्रवेशद्वार असं म्हणता येईल देवाचं द्वार असं त्याला शुद्ध जाणीवेमध्ये चित्त राहणं हे क्षणभर जरी झालं तरी एका क्षणाने दुसरा क्षण वाढत एका अवस्थेला ज्या वेळेला चित्त येत असतं त्यावेळेला त्या अवस्थेचा एक आंतरिक प्रवास कसा झाला आहे ते आंतरिक प्रवासाचं चित्र आपल्या मनावरती उमटलेलं असतं अंतःकरणामध्ये असतं संस्कार त्याला असं म्हटलं जात की काही झालं तरी त्याला तो संस्कार त्या ठिकाणी आहे की एकदा ते कळलं की असं असं करायचं नको त्या गोष्टीची आठवण येते त्याला काय करायचं त्याचे उपाय शेवटी प्रत्येकाला स्वतः स्वतः शोधायला लागतात ते काही शास्त्रामध्ये प्रत्येकाच्या मनाचा वर्णन करून त्याचे उपाय मुळी शोधलेले असतात नंदेचा राग येतो आणि तीच आठवते ध्यान करताना आता हा प्रत्येकाचा प्रॉब्लेम नाहीये शास्त्र तरी किती लोकांचे प्रॉब्लेम सोडत बसेल तर त्याला आम्हाला काय करायचं ते स्वतःलाच ठरवायला लागतं एक प्रक्रिया जी आहे ती विवेक प्रक्रिया
एखादी गोष्टी मला नाही म्हणजे नाही त्या प्रकार तशा प्रकारचा कोणताही विचार मनावरती यायला नाही पाहिजे असं जे मला वाटत असत ते काही केल्या जमत नाही पण त्याला उपाय नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. एखादा आघात झालेला असतो पूर्वीच्या काळामध्ये केव्हा तरी त्याची स्मृती असते. सहसा आपण बघितलं तर चांगल्या गोष्टी आपल्याला आठवत नाही. पूर्वीच्या काळात घडलेल्या गोष्टींच्या पैकी सहसा चुकीच्या गोष्टी त्रासदायक गोष्टी याच आठवतात. कारण रजोगुण अशा प्रकाराने निराळे प्रकार निर्माण करतो. चांगलं सहसा नाहीच आठवत. मला काहीतरी एखादं मोठं बक्षीस मिळालं होतं त्यावेळेला ते काही आठवत नाही. पाय कसा घसरला होता आपण काय बावडत होते हे सगळं आठवतं. याचं कारण असं आहे की रजोगुणाचा हा स्वभाव आहे आणि रजोगुणाचा स्वभाव दुःख देणं हा त्याचा परिणाम आहे. रजसस्तु फलम दुःखम असं गीतेने एक विधान करून टाकलं की रजोगुणाचा परिणाम त्यावेळेला रंजकता खूप वाटते पण नंतर त्याचं दुःख होतं. मग क्षणभर उभं राहणं म्हणजे वृत्तीशून्य अवस्थेमध्ये आत्मतत्वाच्या जाणीवेमध्ये स्वरूपाच्या जाणीवेमध्ये ज्याला संविद असं म्हटलं जातं त्या संविदमध्ये थोडा वेळ राहिल्यामुळे तिथपर्यंत येण्याचा प्रवास आपल्याला कळून जातो की कसं आपण इथं आलेलो. दिसायला ते एकदम सोपं दिसतं देवाच्या द्वारे क्षणभर उभं राहणं ते आपण बघितलं म्हणजे कुणालाही समजतंच की देवाच्या द्वारे म्हणजे देवळाच्या द्वारे उभं राहण्याचा प्रश्न नाही आहे. देवाच्या द्वारे मी ईश्वर साक्षात्काराच्या मार्गावरती प्रत्यक्ष अनुभूतीच्या द्वारामध्ये आपण उभं राहतो. मग आपण बऱ्याच प्रवास करून आलेलो असतो. देवळाचा आवार असतो त्या आवारानंतर गाभाऱ्यात शिरायचं आहे. त्या ठिकाणचं जे द्वार आहे ते देवाचं द्वार. ते जे देवाचं द्वार आहे त्याच्यानंतर पुढे दर्शनच आहे. आतमध्ये गेल्यानंतर आता अजून कुठे जायचं नाहीये की हे गाभाऱ्याचं द्वार की लगेच दर्शन आहे. तशा प्रकाराने शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये ज्या वेळेला ती व्यक्ती पोहोचते सगळा प्रवास करून एकदम कुठे देवाच्या द्वारामध्ये येत नाही त्यामुळे त्या थोडासा प्रवास असतो अगोदर. आणि जेव्हा त्या अवस्थेमध्ये पोचतो त्या क्षणभर असलेल्या त्या अवस्थेमध्ये तिथपर्यंत येण्याचा सगळा इतिहास मनावरती नोंदवला गेलेला असतो. कसा आपण त्या ठिकाणी आलो प्रत्येक गोष्ट ही चित्तावरती रजिस्टर्ड असते. मला बसता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती त्याच्यापासून मी सुरुवात केली. त्याच्यानंतर मी मार्गदर्शन घेतलं म्हणावं स्वतः स्वतः प्रश्न सोडवले असं करता करता स्थिर सुखम असं प्राप्त झालं. आता काही त्या बाबतीमध्ये बघायला लागत नाही. शहराच्या ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी मला समजून गेल्या की असं करायचं नाही तसं करायचं नाही. सगळा प्रवास हा साक्षात्काराचा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त वैचारिक समजून घेण्याचा आणि मग मुक्ती साधण्याचा प्रश्नच येत नाही. वैचारिक समजून घेतलेले असे अनेक विद्वान लोक असतात मुक्ती कुठं प्राप्त झालेली म्हणून मागे आम्ही एक युवा केंद्रामध्ये GDचं टॉपिक ठेवलं होतं ग्रुप डिस्कशन की जगामध्ये एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत एवढे कॉलेजेस आहेत एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये तत्वज्ञानाचे विभाग आहे. मराठी विभाग तत्वज्ञानाचा विभाग आहे. त्याच्यात इतके प्रोफेसर्स आहेत जगभर इतके विद्यार्थी शिकतात पण याच्यातनं एक पण संत का बाहेर पडत नाही. याचं कारण की वैचारिक ज्ञान हे तुम्हाला साक्षात्काराला
तिथपर्यंत नेऊ शकत नाही. आणि विचाराने अगदी अल्टिमेट टोकाला जाऊ शकतात, पण विचाराच्या पलीकडे जायचं असतं ते न जमल्यामुळे विचारांच्या तिथंच राहतं, विचारांच्या पलीकडे जाणं होत नाही. पण देवाच्याद्वारे उभा क्षणभरी याच्यामध्ये विचार आहे, पण त्याच्यानंतर तो क्षण जो आहे त्याच्यामध्ये सर्व विचार सोडलेले आहेत. सर्व प्रक्रिया ही सगळीच्या सगळी घडलेली आहे. प्रक्रियेबद्दल सुद्धा विचार असतात, पण प्रक्रियेबद्दलचे सुद्धा विचार त्या पर्टिक्युलर वेळेला ज्या क्षणामध्ये चित्त हे तत्वाशी तदाकार होतं, तत्वाशी तदाकार होण्याच्या अगोदर म्हणजेच ते मूळ जाणीवेशी संवेदशी तदाकार. म्हणतच ससंवेद्य असं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या मूवीमध्ये म्हणून टाकलेलं. ज्ञानेश्वरीच्या संवेद म्हणजे जाणणे, स्वसंवेद म्हणजे स्व म्हणजे स्वतःची जाणीव, आणि स्वतःच्या जाणीवेनी जो वेद्य आहे तो स्वसंवेद्य आत्मरूप. म्हणजे आत्मरूपाचा साक्षात्कार चित्ताला होणे याच्यासाठी म्हणून ती संवेद पकडणे म्हणजे ती जाणीव, शुद्ध जाणीव असणे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा विचार वृत्ती नसणे. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये थोडा वेळ राहिला तरी देखील मुक्ती प्राप्त होईल असं जे सांगत आहे, याचं कारण की तिथपर्यंत सगळा जो प्रवास आहे तो करत करत तिथं येऊन तो क्षण मग साधता येईल. आणि तो एक क्षण साधल्यानंतर त्या क्षणाचीच एक ओढ त्या व्यक्तीला लागतं की हीच अवस्था मला पाहिजे आहे. आणि मग त्या एका क्षणाने दुसरा क्षण, दुसऱ्या क्षणाने तिसरा क्षण, अशा रीतीने अधिकाधिक काळ त्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती राहायला लागेल साक्षात्कारायला योग्य. पण कुठलंही विधान आपला अतिरंजित ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं नाही, त्या पाठीमागे एक भूमिका आहे आणि ते अगदी एकदम लक्षात न येण्यासारखी आहे. उत्साह देतात असं वाटतं. देवाचे द्वारे उभा क्षणवरी चारी मुक्ती प्रश्न पहिल्या शब्दापासून तयार सुरुवात होते की देवाचं द्वार म्हणजे काय, आणि ते जाम शेवटपर्यंत कळत नाही. पण हा हरिपाठ योगमय आहे हेच बऱ्याच जणांना मान्य नसतं. त्यांना असं वाटतं की केवळ भक्तिप्रधान आहे, भक्ती तर आहेच, भक्तीचे नि योगे देव निश्चय पावतो मानव ऐसा आहे अभिप्राव एक ग्रंथी असं दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थाने म्हटलेलं आहे. पण ते सांगताना मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, स्वरूप स्थितीचा निश्चय बोलला असं. हे तिन्ही एकाच ओळीमध्ये घालण्याचं कारण या तिन्हीचा अर्थ एकच आहे, मुख्य भक्ती शुद्ध ज्ञान स्वरूप स्थिती. आणि केवळ समर्थांना तसं म्हणायचं आहे असं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलंय आत्म्याच्या प्रकाशाला हे संवेद म्हटलं, आणि त्या संवेद मध्ये राहणं त्या प्रकाशामध्ये राहणं म्हणजे भक्ती असं त्यांनी व्याख्या केली. सहजू माझा प्रकाश जो कपी तुझ्या तया भक्ती या ओझा बोलीचे आहेस. हा जो आत्म्याचा प्रकाश ज्याला संवेद असं म्हटलं जातं त्या प्रकाशामध्ये राहणं म्हणजे भक्ती असे ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्या केली. त्याच्या कितीतरी अगोदर शंकराचार्यांनी ही व्याख्या केली, मोक्ष कारण सामग्र्या भक्ती रेव घरी असे. मोक्षाची कारण सामग्री जी आहे त्याच्यामध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्याच्यापुढे व्याख्या केली भक्तीची स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य दिये. स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती. बास चैतन्य म्हणून कुठेतरी गावभर शोधायला जायला लागत नाही, आपल्यामध्येच आहे. त्या चैतन्याचीच जाणीव आहे, त्या जाणीवेशी चित्त संलग्न करणे हे ज्या वेळेला जमेल क्षणभर पुढचा क्षण आपल्या हातात असं करत 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 ती व्यक्ती त्या अवस्थेपर्यंत जाईल सायची मुक्त. परमेश्वराच्या बद्दलच सगळं जे काही शास्त्र आहे, जे काही तत्वज्ञान आहे हे सगळं
ईश्वर जाणण्यासाठी, परमात्मा जाणण्यासाठी, त्याची भेट होण्यासाठी, बाकी कशाही साठी ते नाही. सहु वेली जाण साई शास्त्री कारण अठराई पुराण हरिसी. चार वेद नाही समजलं तरी देखील चालत. त्यात सांगितलं हे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं ना, मग पाच झालं अजून किती. आपण कुठं होते वेद पाहिजे ना. एका ठिकाणी एक जण असा, तो डोक्याला ते विशिष्ट प्रकारे पेटा बिटा घातलेला, विशेष पेरवा केलेला वगैरे, त्या गावात आला. चार वेदों को जाणता हो. सगळे लोक त्याला आता हा वेद जाणतोय म्हटल्यानंतर काय लोकांची भावना असते. मग त्याला हार घालणे, त्याला फळं अर्पण करणे, त्याला दक्षिणा देणे, पाय डोकं ठेवणे, हे चाललेलं असतं. एक जण त्यातलं जाणकार असतो, तो त्याला विचारतो, मला काही विचारायचंय म्हटलं वेदांच्या बद्दल, तोंड दरवळ्यात आणलं तर बघू. असं बराच वेळ चाललं त्याच्यानंतर, मग तो शेवटी तो सोडेत ना त्याला, तोंड की अंदर आहो आतमध्ये गेल्यानंतर ते विचारलं की चार वेदों में से आप कौन सा जानते हैं, क्या जानते हैं. तो म्हणतो भाई मुझको तो इतना पता है कि इतना ही जानता हूं कि वेद चार है, नहीं जानता हूं चार वेद को. नाही समजलं तरी वेदांचं सार उपनिषद, उपनिषदांचं सार भगवद्गीता. भगवद्गीतेत जे सांगितलेलं आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वरी महाराज सुंदर रीतीने विस्तृत रीतीने. म्हणून शेवटी संत काय सांगतात हाच त्याच्यातला विशेष भाग असतो. कारण ते वेद जर का आपण पाहायला गेलं, आपलं थोड्याच वेळामध्ये आपण ते पुढचं वाचणारच. कारण की त्यांचे ते कन्सेप्ट, त्याच्यानंतर त्याच्यातला तो ऍबस्ट्रॅक्ट भाग की काहीतरी गूढ भाग, पवित्र हे सगळं मान्यच आहे. पण त्यात सगळ्यात पवित्र काय तर ज्ञान, हे सगळ्यात पवित्र आहे, बाकी काय. म्हणून वेदांचा ज्ञानमय भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदांच्या मधला जो एक्स्ट्रॅक्ट आहे भगवद्गीता, भगवद्गीता अगदी सोपी सगळ्यांच्या पर्यंत जाईल अशा प्रकारची सहज सोपी केली ज्ञानेश्वर महाराज आणि सर्व संत. या वेद नाही जाणले तरी देखील चालतील, पण त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज आहे काय त्या वेदांमध्ये देवाबद्दल बोलले. शास्त्र हे तर्क, न्याय, मीमांसा हे सगळ्या शास्त्रांच्या मधनं असं ते बघितलं जातं की अधिष्ठान काय, कारण काय. म्हणून प्रत्येक ठिकाणी शब्द वापरले सदा वेदांच्या मध्ये काय तर जाणण्याचा भाग जास्ती आहे, ज्ञानात्मक भाग जास्त आहे. म्हणून चहुवेदी जाण असं शब्द काढ. साई शास्त्री कारण, मग हे त्याचं कारण काय, महाकारण काय वगैरे, हे सगळे प्रकार शाही साई शास्त्री कारण. आणि अठराई पुराणे हरिसी गाती, त्याच्यामध्ये गायन आहे, परमेश्वराचं पूर्ण वर्णन आहे, बाकी काही त्याच्यामध्ये निर्णया कथा. पण हे तिन्ही गोष्टी जे वेदांच्या मध्ये जी जाण सांगितलेली आहे ती ईश्वराच्या बद्दलच सांगितले, परमात्म्याबद्दल सांगितलेलं आहे. शास्त्र ज्याचं, ज्याला कारण असं म्हणतात जगताचं, उपादान कारण असं म्हटलं जातं. असे ते निर्णया प्रकारे त्याचं वर्णन करत असताना तो कसं जगाचं कारण आहे ते सांग. निमित्त कारण आणि उपादान कारण अशी दोन कारण असतात. उदाहरण एखादा घट आहे मातीचा, कुंभाराने केलेला आहे, तर कुंभार हे त्याचं निमित्त कारण आहे आणि माती हे त्याचं उपादान कारण. उपादान कारण हे त्याच्याशी संबंधितच असतं, त्याच्याशिवाय, उपादान कारणाशिवाय ती वस्तू राहू शकत नाही. कुंभार मेला तरी घट फुटत नाही, म्हणजे त्याचा एक फोड चालतो, परंतु कुंभार मेला तरी घट फुटत नाही,
त्याप्रमाणे निमित्त कारणांचा कार्यावर काही परिणाम होत नाही, त्याला काही झालं निमित्त कारणाला तरी. कुमाराला पडसल तर घट ओला होत नाही, त्याचा त्याशी काय संबंध नाही. पण उपादान कारण हे त्याच्या अंगभूत आहे, त्यामुळे उपादान कारण बाजूलाही संपलं. पण भगवंत हा जगाचा निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्ही आहे. त्याला हे सांगतात की तर पूर्ण तंतू, जसं कोळी आपल्यामधनं तंतू काढतो तशा प्रकारे, असं निन्या दृष्टांत दिलेत ते काही सगळे, कुठलाही दृष्टांत असा पूर्ण एखादी गोष्ट प्रकट करू शकत नाही. पण अशा प्रकारच्या गोष्टींचा उहापोह या शास्त्रांमध्ये केलेला आहे, म्हणून त्याला साई शास्त्री कारण असा शब्द वापरला. चहुवेदी जाण, कारण की उपनिषद आहेत त्या वेदांच्या मध्ये, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती, त्याच्यामध्ये असल्या प्रकारचं काही तात्विक फारसं केलेलं नाही, सगळ्या कथा सांगितलेल्या नेत्या गायनेत आहेत म्हणून. पण त्यांचं गायन देवाबद्दलच आहे, हे जे कारण आहे तर देवच आहे, आणि ज्याची जाण घ्यायची ते ज्ञानस्वरूप तत्व पण देवच आहे, असं तिन्ही गोष्टी तुम्ही कुठल्याही अंगाने गेलात तरी देखील त्याच्यापर्यंतच पोहोच. प्रत्येकाच्या मनाचा कल असतो, त्याच्यानुसार त्या कलाला धरून त्यांनी जावं पुढे. एखाद्या व्यक्तीचं ज्ञानप्रधान असते, एखादी व्यक्ती असते ती भावप्रधान असते, आपापल्या अंधकरणाची जशी भूमिका असेल त्याला धरून करावं. मंतुनी नवनीता तैसे ज्ञानंदा. पण हे गोष्ट तुला सांगतो की जसं दही घुसळून लोणी काढा, त्याला घुसळण्याची प्रक्रिया करायला लागते, नीट करायला लागते, शांतपणान करायला लागते, आणि शेवटी शेवटी काही गडबड करून चालते, नाही तर ते लोणी विस्कळत. नाही ज्यांना लोणी करत आहे तर त्यांच्याबद्दल सांगतो. तसं मंथुनी नवनीता तैसे घे आनंद, नंतर नुसती रवी शांत ठेवायला लागते, मग ते लोणी त्याच्यावर जमा होतं. तशा प्रकारे शेवटी ज्यावेळेला वेद घेता घेता मन नुसतं शांत ठेवणे, आणि मग ते तत्व प्रकट होत. जोपर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत ते एका टप्प्यावरतीच राहतं, काही झालं तरी. शेवटी सगळ्यात शेवटी प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्ती भ्याम, प्रयत्न सगळे सोडूनच द्यायचे अशी अवस्थेला गेल्या नंतर, अगदी त्या टोकापर्यंत गेल्यानंतर काही करायचं शांत आपोआप प्रगट होईल. म्हणून शेवटच्या ठिकाणी जशी रवी नुसतीच स्थिर ठेवायला लागते. अगदी सुरुवातीपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांतामध्ये काही एक विशेष खोल अर्थ असतोच असतो. पहिल्यांदा ते घुसळायला लागतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यात सार आहे असं दही घुसळलं तरच लोणी येत. पातळ दुधाला एक त्याचं दही केलेलं असतं, आणि त्याला तुम्ही किती घुसळा लोणी येणार नाही, फेस येतो, आणि त्याच्यात लोणी काढायचं तोंडाला फेस आलं तर लोणी येणार नाही. याचं कारण की ज्याच्यात काही सार आहे, तसंच ज्या अंतःकरणात सार आहे त्याच्यामध्येच हे देव प्रकट होतं. बाकीच्या फालतू लोकांच्या मध्ये, म्हणजे ज्यांची सगळी अंतःकरण विषय उपभोग आणि मान्यता याच गोष्टींच्या मध्ये रमलेले असतात, त्यांच्या अंतःकरणात म्हणजे देव प्रकट होतो. देवाबद्दल काहीतरी ओढ असावी लागते, ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला देव प्रकट होईल. पण त्याने सुद्धा नुसतं बसून चालणार नाही की बाबा आमचं खूपच प्रेम आहे देवाच्या बद्दल, तू करतोस काय करत नाही, पेपर वाचतो असं असून चालत नाही. तुझे जर का ओढ आहे तर तो प्रॅक्टिकली काहीतरी त्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करशील का नाही? घुसळण्याचा प्रयत्न कर, अंतःकरण घुसळून मंथन कर, विचाराचं मंथन कर, भावाने त्याला धरायचा प्रयत्न कर, काहीतरी करून अंतःकरणाचं मंथन कर. आणि सुरुवातीला खूप जरी का जोरात
रवी फिरली तरी पाणी घालू नये जास्त, त्याचं नुसतं इकडं तिकडं थप 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 पाणी पडत. एक ते प्रक्रिया जर का तुम्ही बघितली इतकं परफेक्ट आहे की तशाच प्रकाराने सांसारिक वृत्तींचं पाणी घालू नकोस तू मंथन करताना, म्हणजे निर्णय इच्छा त्याच्यामध्ये मिसळत बसून मूळ तुझी जी आवड आहे ना त्या आवडीला धरूनच तू मंथन. पण सारभूत अंतःकरण पाहिजे, सार ज्याच्यामध्ये आहे ते. त्याच्यानंतर सुरुवातीला प्रक्रिया जास्ती प्रमाणात करायला लागते, नंतर नंतर ती कमी करायला लागते, आणि सगळ्या शेवटी शांत ठेव, थोडं पाणी लागत. म्हणजे योग प्रक्रियेच्या मध्ये असलेलं जे पाणी आहे ते भक्तिभावाचं पाणी, नुसतं योग प्रक्रिया ते प्राप्त होत. म्हणून पाण्याची आवश्यकता, जसं कोरडं चंदन साण आणि खोड घासत बसले तर गंध तयार होणार नाही, पाणी लागणार, त्या पद्धतीने इथं पण पाणी लागतं. परंतु हे भक्तिभावाचं पाणी थोडंसं घालायचं आणि का त्याच्यानंतर ते लोणी त्यावेळेला स्थिर राहत. पण ती प्रक्रिया मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, म्हणजे नको त्या कथा. निर्णया लोकांना परमार्थाच्या गप्पा मारायची आवड असते, मग ते बोलत असतात बोलत असतात बोलत असतात. त्या असल्या गोष्टी सोडून दे, नको त्या गोष्टी सोडून दे. लोकांच्या मध्ये वावरलं असतं वावरायला लागतं, त्यांच्यासारखं थोडस वागायला लागतं बोलायला लागतं, पण जास्ती होऊन नये. आपल्याला कान बंद करून ठेवायचं, बाहेरचा फक्त बोल ठेवायचा, त्यात घ्यायचंच नाही. हळूहळू आपल्याला ते साधायला लागतं, सोडून द्यायचं. आपल्या मनाविरुद्ध इतक्या गोष्टी घडतात, म्हणून आध्यात्मिक लोकांचं समाजात पटत नाही याचं कारण, कारण त्यांना ते मानवत नाही. मग ते उपदेश करायला जातात, लोकांना यांचा उपदेश आवडत नाही, त्यामुळे एक संघर्ष. काही करायचं नाही आपण. एका मुलीला संसारामध्ये खूप, म्हणजे सासरी गेली त्यावेळेला, त्या सासरच्याकडे हे अध्यात्म विध्यात्म चालायचं, बायकांनी काही करायचं, बायकांनी काही जप तप वगैरे काही करायचं, त्या घरामध्ये त्याची पद्धत होती. कुठं काय वाचन बिचन करायचं काही करायचं. गोंदरकर महाराजांची ती शिष्या होती आणि मग तिने महाराजांना निरोप पाठवला की महाराज असं असं वातावरण. मग ते म्हणजे काही दिवसांसाठी आली बरं, म्हणजे तिच्या माहेरी तर भेटली आणि का असं असं आहे तिने सांगितलं काय करू. महाराजांनी बघ काय आहे ना की वेगळाच विषय काढला की म्हणलं की लोणी खाल्लं तर अंगाला लागतं का नाही, अंगाला लागतं म्हणजे लागतं म्हणजे लोणी खाल्लं की अंगाला लागणार. महाराजांनी चोरून खाल्लं तर तरी लागेलच म्हणले अंगाला. तसं म्हणले मनातल्या मनात नमस्कार कर बास आम्हाला चोरून लोणी खाल्लं. संघर्ष करू नको, सांसारिक कथांची तू संबंधित होऊन राहू नको. नंतर अद्भुतता आनंद अनंत गोष्टी अनुभूतीच्या मार्गावर जायचं आहे ना, इतर सगळ्या गोष्टी कमी कर. गोष्टीरूप पण भाग असतो, त्यातलं तात्पर्य घ्यायचं असतं, जास्ती त्याच्या नादी लागायचं असतं. काहीच्या काहीच लिहिलेलं असत, सोडून द्यायचं का करू. विलक्षण तप केलं त्याच्या डोक्यात धूर यायला लागला वगैरे असे ते वर्णन आहे, मी तुम्हाला दाखवेन म्हणजे मी माय मनाचं आणि सगळं त्रैलोक्य भयभीत झालं. आता बोलत समोर वाढ बघणार धूर यायला त्रैलोक्य भयभीत होतो काही नाही असतं. म्हणून असल्या कदा सांडी सोडून दे, त्याच्या नादी लागायचं नाही जास्ती. नंतर नको ते मार्ग सोडून दे,
ती पंचाग्नी साधन, चार बाजूला अग्नी पेटवायचा, वरतून सूर्य आपण मध्ये बसायचं, पंचाग्नी साधन. आणि सोसायटी अलाउड करणार नाही काहीही. ते असले मार्ग सोडवत आहे. आपल्या पुढे सांगितलं रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. नाही शरू हा सुंदर दृष्टांत असतात महाराजांचे. मी असले काही भांडणीच करू नको, म्हणून नको त्या कथा म्हणजे नको त्या गोष्टी सोडून दे, नको ते मार्ग सोडून दे. वाया व्यर्थ कथा सांडी मान, वाया व्यर्थ कथा सांडी, वाया नको ते मार्ग सांडी. त्या मार्गात आपल्याला नाही जायचं. डोळे मिटल्यानंतर मी मंगळावर जातो, जाल बाबा इथं कुठं जायचं. ऑलरेडी तिथं पाणी आहे की नाही इथपासून प्रॉब्लेम. आम्हाला एक 5-10 मिनिटाचं पाणी लागतं. अशा आनंद गोष्टी लोक काही लिहित असतात, वाचत असतात, त्याच्यावर चर्चा करत असतात, आपण नाही त्याच्यात पडायचं. संत मार्ग, संतांनी सांगितलं त्याप्रमाणे करायचं, काही करून दुसरं करायचं नाही. मनातल्या मनात ईश्वराचं स्मरण कर, प्रत्यक्ष स्मरण कर, ज्यामुळे देवाशी मन जोडलं जाईल एवढंच तू कर. वाया व्यर्थ कथा सांडी मार. मग तत्वज्ञान, तत्वज्ञान या सगळ्याच्या पाठीमागे आहे, पण ते थोडं तत्वज्ञान समजून घे. एक हरी आत्मा जीव शिव सर्व, एवढंच तत्वज्ञान. सगळ्या तत्वज्ञानाचं सार या ओळीमध्ये की एक हरी आत्मा जीव शिव समा, एकच आत्मरूप आहे परमात्मा. त्याला म्हणतात विश्वाच्या सापेक्ष, शरीराच्या सापेक्ष आपण आत्मा म्हणतो, एकच तत्व. त्यालाच हरी असं म्हटलंय. म्हणजे आपण ज्या वेळेला भक्तिभावाने हाक मारतो त्याच तत्वाला त्यावेळेला हरी असं म्हणतो. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम. शरीर सापेक्ष ज्या वेळेला चैतन्य पाहिलं जातं त्यावेळेला त्याला जीव असं म्हणतो. तत्वज्ञानातल्या व्याख्या त्या अजूनच किचकट असतात. अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्याला जीव असं. थोडस समजू शकतो. मायोपाधी शिव बोधी जेते, माया ही उपाधी ज्याला आहे, शरीर उपाधी आहे त्याला जीव म्हणतात, माया ही उपाधी आहे त्याला शिव असतात. पण ते जे जे काही दृश्य आहे, म्हणजे सगळ्या विश्वाला जसं आपलं शरीर आहे तसं विश्व हे शरीर आहे असं समजलं तर त्याच्या आतमधलं चैतन्य त्या विश्वाच्या शरीराच्या सापेक्ष असलेलं चैतन्य त्याला शिव असतं. आणि त्याचं जे तत्व आहे ते तत्व आणि शरीरामधलं तत्व एकच आहे, म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा. जगामध्ये असलेला जगदात्मा आणि शरीराच्या मध्ये असलेला देहाच्या आतमध्ये असलेला आत्मा हा एकच आहे. जसं समुद्रातलं पाणी खाडीतलं पाणी हे एकच असतं, फक्त सोयीसाठी हे खाडीतलं पाणी असत. तसं एक हरी आत्मा जीव शिव समा एवढंच तत्वज्ञान. वायात दुर्गमग्न झाले म्हणून इतर काही तत्वज्ञानाच्या तू नादीच लागलो. उपयोग आहे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना, शिकवणाऱ्या माणसांना तत्वज्ञानाचा खूप उपयोग होतो, कारण की त्यांचा पगार त्याच्यावर. काही त्याच्यामध्ये आपल्याला नकोच आहे. आपल्याला ईश्वराचा वैचारिक अभ्यास नाही करायचा आहे, आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा. पण एवढं तत्वज्ञान पुरे आहे की जे विश्वात आहे ते शरीरामध्ये आहे ते एकच तत्व आहे बस. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटी भी, कोटी कोटी ग्रंथ सांगितले ते अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नाम्र. जीव आणि ब्रह्म हे एकच आहे, त्याच्यामध्ये वेगळे पण नाही. एवढंच तत्वज्ञान आहे. तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव समा बास. त्याच्यापेक्षा अजून तत्वज्ञान अनेक विषय असतात त्या तत्वज्ञानाच्या मध्ये, पण आपण इथपर्यंत जाणलं की एवढं पुरे आपल्याला तत्वज्ञान. ते तत्व मी आहे ज्याला विश्वामध्ये परमात्मा तत्व म्हणतात ते, तेच माझं मूळ स्वरूप आहे, कारण की माझं आत्मतत्व ते माझं स्वरूप. या दृष्टीने ते तत्व मी सो
ते आणि हे सांगितलेलं एकच, एक आर्य आत्माची व शिव समा वया तो दुर्गमान. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ. भरला घनदाट हरी दिस, हरिया वैकुंठ म्हणजे काय? ईश्वराचं निवासस्थान, देवाचं निवासस्थान जिथं तो हरी राहतो त्याला वैकुंठ. दोन अर्थ आहेत त्याचे, एक अर्थ म्हणजे विगत कुंठा इथे वैकुंठ. कुंठा म्हणजे वक्रबुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये गेलेली आहे, विगत झालेली आहे, त्याचं अंतःकरण हेच वैकुंठ. विगत कुंठा इथे वैकुंठ. दुसरीकडे तो जे ईश्वर ज्या ठिकाणी आहे त्याचं अस्तित्व ते वैकुंठ. या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की एकहारी आत्मा जीव शिव सम वयातून दुर्गमान, असं करत 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 तिथं आणला. मग तू त्याच स्मरण करणे पाठ याचा करता कर. त्याचं अस्तित्व मला जाणवायचं आणि ज्या अंतःकरणामध्ये त्या ईश्वराचं अस्तित्व स्पष्ट होतं ते अंतःकरणच वैकुंठ होत. हरी हा वैकुंठ, ती अवस्था प्राप्त जशी अशी होईल तसं असं त्याचं अस्तित्व अंतःकरणाला पूर्ण व्यापून राहतं. मग तो सोडून दुसरं काहीच नाही अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. भरला घनदाट हरी दिस, योगाची अवस्था. दुसरे असं काही दिसत नाही म्हणजे दुसऱ्या वृत्ती नाही आहेत, पण विचारशून्य अवस्था म्हणजे ती अवस्था नव्हे, केवळ विचारशून्य अवस्था. अस्तित्वाची जाणीव भरून राहिलेली आहे, त्याचं अस्तित्व त्याचं स्मरण करता करता तोच आहे अशा प्रकारचं त्याचं अस्तित्वाचं पूर्ण स्मरण. बाकी सर्व गोष्टी विसरून गेल्या आणि केवळ देवाचं अस्तित्व अंतःकरणाला व्यापून आहे अशी जी अवस्था आहे, इकडं तिकडं कुठंही चित्त जाण्याचाही प्रश्न नाही, पण काही झालं तरी देखील सगळीकडे तोच भरून आहे. भरला घनदाट हरी. घनदाट या शब्दामध्ये थोडी सुद्धा पट नाही आहे मध्ये, म्हणून थोडी सुद्धा पट आहे तिथून काहीतरी येत काही येत नाही. भरला घनदाट हरी दिसते अशी जी खोल योगावस्था, त्याच्यातनं प्राप्त झालेली ज्ञानाची अवस्था आणि त्याच्या पाठीमागे असलेली भक्तीची अवस्था सगळं या एका अभंगामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक अभंगामध्ये असं लक्षात येईल की जवळजवळ सगळा काही परमार्थ त्या त्या अभंगामध्ये आणून टाकला. म्हणून हरिपाठाचे अभंग हे अतिशय गोड, काही न कळलं तरी म्हणावे. जेव्हा केव्हा आता उलगडत जाईल तेव्हा जाईल, परंतु त्या अभंगांना एक स्वतःची गोडी आहे. इतरही संतांनी हरिपाठ लिहिले, पण ज्ञानदेवांचा हरिपाठ जसा विशेष काही त्याचा अंतरंग भाव पण आहे, त्याचे शब्द पण आपल्याला कळतात नाही कळत काही काही वेळेला, पण असं वाटतं की हा हे म्हणत तसा हा अभंग दिसायला सोपा आहे, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये सखोल असा योगज्ञानाचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे आणि सांगितलेले प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स आहेत. हरिपाठाचं वैशिष्ट्य असं की प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सांगितले काय करा, त्यातला हा प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट की तत्वज्ञान जास्ती ना दिलं म्हणून नको त्या गोष्टींच्या मध्ये मन घालून ईश्वराचं स्मरण करत राहा आणि ते करता 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 अशी अवस्था तुला प्राप्त होईल की ज्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व सगळ्या चित्ताला व्यापून राहील आणि भरला घनदाट हरी दिसे अशी जी अवस्था प्राप्त होईल हीच साक्षात्कारची असते. त्याच अवस्थेमधनं चित्त ज्या वेळेला परत व्यवहारामध्ये येतं त्यावेळेला तेच संस्कार घेऊन व्यवहारात येतात, मग नेहमी पुन्हा 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 त्या अवस्थेमध्ये जाऊन त्या चित्तावरती ज्ञानमय संस्कार होतात.
त्या व्यक्ती व्यवहारात कुठेही वावरल्या तरी देखील तो बोध आहे, तो मणी नव्हतो. तुकाराम महाराजांनी म्हटलं की सूर्यकिरण आहेत, त्याच्यावरती जर माती पडली तर ते मळण होत नाही. उदाहरणार्थ माती रवी काळांना मिळेल, ते कैसे कळे भाग्यवंत. हे कसं असतं, हे भाग्यवंतालाच कळतं, बाकीच्या ते कळणार नाही. म्हणून तर ज्ञानाचा बोध हळूहळू स्थिर होऊन, म्हणजे योगाची स्थिती झाली की लगेच ज्ञान होतं असं पण नाही आहे. या अवस्थांमध्ये पुन्हा पुन्हा जाता जाता अंधकरण ज्ञान संस्कारित होतं, आणि ते ज्ञान संस्कारित अंधकरण पूर्ण झालं ते काही झालं नाही, निश्चय चळे ना झाला या नाव सिद्ध. आता काही ज्ञान निश्चय जो झाला आता त्याच्यामध्ये माझ्या स्वरूपाचा निश्चय झाला. निश्चय म्हणजे नक्की कळलं मला की हे आहे. काय साधक आणि सिद्ध याच्यात फरक आहे? साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, या कारण निसंदेह शोधित आधो ओळखावा. बस काय नाही, याला पण कळलेलं आहे पण विचार कळलेला आहे, आणि याला ती प्रत्यक्ष अनुभूतीमधनं गेल्यामुळे तो विचार ज्ञानाचा सारखा नुसता विचार न राहता तो ज्ञानाचा बोध पक्का झाला. योगाची अवस्था स्थिर झाली. म्हणून या दोन अभंगांच्या मध्ये आता आपण बघितलं की कशा रीतीने सखोलतेने प्रत्यक्ष शब्द बघितला तर असं वाटतं की उगीच कॅज्युअली वापरलेलं नाही. चौवेदी जाण तिथं तो जाणच शब्द बरोबर आहे, साई शास्त्री कारण तिथं तो कारण शब्द बरोबर आहे, अठराई पुराणे हरिसी गाते मंत्रोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिवसना वायात दुर्गमान काली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे हरिओम. तत्स शांत तुला तुळा.